मी रोशनी पाटील रोशनीज किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज आपण झटपट चकल्या किंवा खारवऱ्या हे बघूया कशा बनवायच्या त्या तुम्हाला दाखवते मी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे हा पाणी आहे एक तांब्या घेतल्या त्याच्याचे मोजून मी हे पीठ घेतले तेवढंच घेतले एक तांब्याभर टोपात काढून ठेवले. आपल्याला सणसा लागेल चकले काढायला. मीठ आहे, जिरे आहेत, सोडा आहे, पापड खाड आणि हा सुंठ आहे. सुंठ मी ऑप्शनल आहे, मी टाकते म्हणून घेतलं आहे. तुम्हाला नाही टाकायचं तर नको टाकू. तर चला आता आपण सुरुवात करूया. एवढं आता मी गॅस टोप ठेवले. आता पाणी घालायचं एक तांब्या. हे सर्व साहित्य मी मोजून घेतलेलं आहे तांब्याच्या प्रमाणे. तुम्ही कमी जास्त करू शकता. ह्याचं सर्व प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आता आपल्याला पाण्यात पहिले जिरं घालून घ्यायचं आहे आणि पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे. आता आपल्याला पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे त्यासाठी मी याच्यावर झाकण ठेवते. हे बघा आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे. त्यात आपल्याला आता मीठ घ्यायचं आहे. हे सर्व प्रमाणशीर घेतले मी, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व मेन्शन करेन. हा सोडा खार आहे, पापड खार आणि ही सुंठ पावडर. तर आपल्याला परत एक उकळी येऊ द्यायची आहे. आणि हा चवा घ्यायचा आहे आपल्याला. जिरा अगोदर टाकावं कारण कलर छान येतो. आता गॅस कमी करून आपल्याला हे पीठ घालायचं आहे. आपल्याला एकदम जाड नाही करायचं आहे, थोडं पातळच ठेवायचं आहे. चकले छान फुलतात. आता आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचा गॅस एकदम स्लो, गुट्ट्या नाही झाल्या पाहिजे याच्या. छान आपलं पीठ झालेलं आहे. आता आपल्याला गॅस बंद करून याच्यावर हे काढून घ्यायचं पीठ आणि याच्यावर आपल्याला 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. झाकण काढून घ्यायचं आहे, 5-10 मिनिटासाठी ठेवायचं आहे आणि हे पीठ आपल्याला एका परातीत काढून घ्यायचं आहे. हे बघा छान शिजले आपलं पीठ. सर्व काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. आपल्याला हाताला सोशेल एवढं. गरम आहे असं थोडं असंच करायचं म्हणजे व्यवस्थित चकल्या खुसखुशीत होतील. एकदम कडक नाही करायचं आहे. पूर्ण हे मळून घ्यायचं आपल्याला. हे बघा अलगच मळतं पण हे पाण्याचा हात घ्यायचा असा. जास्त पण पाणी नाही घ्यायचं आहे आपल्याला. झटपट होतात, खूपच गरम आहे. असं मळून घ्यायचं आहे पूर्ण. हाताला थोडंच पाणी. आता आपल्याला याच्या चकल्या काढायच्या आहेत. झालं आपलं पीठ मळून
नंतर आपण थोडंस परत घेऊन घेऊन असं थोडंस मळून घ्यायचं मग संचात टाकायचं चला आता आपण याचे चकल्या करूया बघा हे आपलं पीठ घ्यायचं आहे थोडंस असं मळून घ्यायचं आहे मी थोडं पातळच केले पातळ केल्याने चकल्या पण खुसखुशीत होता आणि हे संचाला आता आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं असं आणि याच्यात जेवढं मावेल तेवढं आपल्याला भरून घ्यायचं आहे आपल्याला हा लावून घ्यायचा आता आपण चकली काढून दाखवते मी तुम्हाला बघा असं गोल गोल करत जायचं जेवढी आपल्याला चकली पाहिजे मोठी तेवढी असं इथून परत असं करून असं करायचं तर परत तसंच करायचं उन्हात दोन दिवस वालत घालायच्या झटपट होतात आता काढते मी पटापट नंतर दाखवते तुम्हाला आता ही आपण शेवयाच्या चकल्या काढायच्या आहेत आता शेवयाची फिरकी मी याच्यात टाकते आणि सेम प्रोसिजर परत आपल्याला थोडंसं असं पाणी करून मळायचं आहे सॉफ्ट झालं की परत पाणी लावून याच्यात टाकायचं आहे असे केल्याने झटपट होतात पीठ पातळ होण्याचं कमी असतं हे एक संचा बघू किती झाल्यात आपल्या हे पीठ मी तीन दिवस भिजत तांदूळ भिजत घालून नंतर सुकवून मग चक्कीवर दळून आणलेलं आहे त्याच्याने हे चकल्या होती बघा आपल्या चकल्या सुकून एवढ्या झालेल्या आहेत आता आपण एक तांब्याच्या केलेल्या तेवढ्या झाल्यात मी थोड्या शेवयाच्या केलेल्या थोड्या आपल्या साध्या केलेल्या आता तळून पण दाखवते तुम्हाला आपण चकल्या घालूया
दोन दिवस लागतात सुकायला बघा आपोआप वर कसे येतात तेल थोडे जास्त घाला तळायला बघा छान फुलतील आता मी हा काढून घेते झाले आपल्या हे बघा तेल पण नाही राहत जरा पण बघा तुम्ही बघू शकता झटपट होता ते चकल्या आता आपण या शेवयाचा पण तुम्हाला दाखवते तळून मी बघा किती फुलतात गॅस थोडा स्लो ठेवा तेल गरम झालं की नाहीतर मग चकल्या करपतील आतमध्ये शिजणार नाही पूर्ण दाबून दाबून घ्या तळून तर सर्व तळते तुम्हाला आणि दाखवते मी हे बघा आपल्या चकल्या तयार आहेत हे तळून पण घेतल्यात आता मी तुम्हाला थोडं हे पण करून दाखवते चुरून पण बघा कसे व्यवस्थित छान खुसखुशीत होतात नक्की घरी ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका थँक्यू